गेवरा येथे वृत्त संकलन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारास सरळीत गुन्हेगारांनी वर्तमानपत्रामध्ये बातमी येईल या भीतीमुळे 4 ते 5 जणांनी पत्रकार जुनेद बागवान आणि शाहनवाज बागवान यांच्यावर लोखंडी रॉड तसेच कोयत्याने हल्ला केला आणि पिस्तूल दाखवून थमकावले देखील होते. या हल्ल्यामध्ये जुनेद बागवान याला हातावर मार लागला तर सहकारी शाहनवाज बागवान हे गंभीर जखमी झाले. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. मनेरवाडी रोड येथील मुस्लिम कब्रस्तान येथे राम शिवाजी मेत्रे हे कब्रस्तानची विटंबना करीत आहे अशी मला माहिती समजल्याने मी त्या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी माझ्या सहकारी माझ्यासोबत शाहनवाज शब्बीर बागवान यांना घेऊन सोबत आम्ही त्या ठिकाणी गेलो. तर त्या ठिकाणी गेल्यावर पाहिलं असता तर त्या ठिकाणी कब्रस्तानमध्ये राम शिवाजी मेत्रे व त्याच्यासोबत माऊली आनंद बापते, दत्ता आनंद बापते, शुभ बबलू सावंत आणि शुभम आनंद बापते हे त्या ठिकाणी पत्ते खेळत होते व दारू कब्रस्तानच्या कबरीवर बसून पेत होते. तर त्या ठिकाणी मी गेल्यावर ते चित्र पाहिल्यावरती मी वार्तांकन करेल व त्यांचे फोटो मोबाईलमध्ये हा माझा टिपण्याचा प्रयत्न केला असता माझ्या दिशेने माऊली बापते हा घावून आला व त्याने मला हातावर लोखंडी रॉडने मारलं तर माझा मोबाईल आणि खाली पडलं. त्यातच माझ्यासोबत असलेला शाहनवाज शब्बीर बागवान हा सोडवासोडी करायचा प्रयत्न करीत होता तर त्याला त्यांनी त्या ठिकाणी कोयत्याने डोक्यावर वार केला व तुम्ही पत्रकार लय माजले ता तुम्ही कसे बातम्या छापता काय करता हा काय बघतो म्हणले तुला आज जीवेस मारून टाकतो म्हणले तुझं लय झालंय असं म्हणत त्यांनी मला लाट्या काट्याने आणि माझ्यासोबत असलेला शाहनवाज ह्याला कोयत्याने डोक्यावर मारहाण केली व शाहनवाज हा गंभीर जखमी झाला असून त्याला बीड जिल्हा रुग्णालयात रेफर केलेला आहे आणि शेवटी मी तिथून जात शाहनवाजला मार लागल्यानंतर मी त्याला घेऊन जात असताना दत्ता बापते हा बंदूक घेऊन माझ्या मागं लागला थांब म्हणले तुला जीवेस मारून टाकतो तर मी त्या ठिकाणाहून पळून गेलो. आपण वार्ताकनासाठी गेला असता पत्रकावर हा हल्ला झाला प्रशासनाला काय मागणी करणार आहे? माझी प्रशासनाला मागणी आहे की हे जे लोक आहेत ह्यांच्यावर मर्डर दरोडे 307 अनेक गुन्हे रॉबरी असे सराईत गुंडे ते आणि ह्यांच्यावर तात्काळ MPD मोकोकाच्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी.